हाय फ्रेंड्स रोशनी ने आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला माझ्या बाळाचे ख्रिसमस थीम फोटो सेशन केलेले आहे ते दाखवणार आहे आणि आता ख्रिसमस जवळच आलेली आहे त्यामुळे मी ही थीम घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा क्रिसमस थीम करण्यासाठी सगळ्यात पहिले मी येथे एक ब्लँकेट घेतलेले आहे जे आपल्याला बॅकग्राऊंड म्हणून लागणार आहे थीमसाठी आपल्याला येथे अजून दुसरं बॅकग्राऊंड लागणार आहे ते मी ग्रीन कलरमध्ये घेतलेले आहे आणि त्यानंतर आपल्याला दोन प्रकारच्या लाईटिंग लागणार आहेत लायटिंग आपण दोन किंवा एक आपल्याला ऑप्शनल आहेत आपल्याला जेवढ्या पाहिजेत तेवढ्या लागतील आपण ख्रिसमसमध्ये लायटिंग असतात ख्रिसमस ट्री असतं रेड कलरचे कपडे असतात आणि खूप सारे गिफ्ट्स असतात तर आपण हे सगळं यूज करून ख्रिसमस थीम करणार आहोत तर येथे मी एक रेड कलरचा ब्लँकेट घेतलेला आहे आणि ग्रीन कलरची दुसरं बॅकग्राऊंड घेतलेला आहे त्यानंतर दोन प्रकारच्या लाईटिंग घेतलेलं आहे एक आपण जी घराला बाहेरून लावतो दिवाळी किंवा दुसऱ्या फेस्टिवल साठी इथे ती घेतलेली आहे आणि इकडे तुम्ही दुसरी लाइटिंग पाहू शकतात ही आपण आपल्या देवघरात किंवा गणपती वगैरे बसवल्यानंतर लावतो ती लायटिंग आहे देवींच्या वेळेला आपण ही यूज करतो तर मी ह्या दोन्ही लायटिंग यूज करणार आहे त्यानंतर आपण खूप सारे गिफ्ट पॅक करून घेतलेले आहेत इथे तुम्ही पॅक केलेले गिफ्ट पाहू शकतात यामध्ये मी आपल्या चॉईसनुसार जे गिफ्ट पाहिजे ते पॅक करून घेतलेले आहेत त्यामध्ये एक मेरी ख्रिसमस गिफ्ट आहे एक कॅडबरी आहे एक चॉकलेट आहे जे डेरी मिल्क घेतलेलं आहे आपण आणि दुसरे चॉकलेट्स वगैरेचे गिफ्ट आहेत आपण ख्रिसमसमध्ये खूप सारे गिफ्ट देतो पुन्हा लाइटिंग असतं ख्रिसमस ट्री असतं आपण हे सगळे यूज करणार आहेत फ्रेंड्स तर मग फ्रेंड्स तुम्ही येथे पाहू शकतात मी दोन्ही बॅकग्राऊंड सेट करून घेतलेले आहेत त्यानंतर लाइटिंग पण सेट करून घेतलेले आहे आपले क्रिसमस ट्रीज त्यानंतर आपण पॅक केलेले गिफ्ट आणि यानंतर मी तुम्हाला माझं बेबी पण दाखवते फ्रेंड्स तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतो ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि त्यानंतर मी तुम्हाला माझं बेबी दाखवते फ्रेंड्स तुम्हाला माझं बेबी कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा